एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा प्रश्न क्रमांक 19 9 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस व इतर दोन वर्तुळांना स्पर्श करेल। तर आपण सर्वप्रथम त्रिकोण काढणार आहोत। तो त्रिकोण हा 9 सेमीचा समभुज त्रिकोण आहे, म्हणून 9 सेंटीमीटरची रेषा मी ओढतोय। रेषा बीसी काढूया 9 सेंटीमीटर। नऊ सेमी बाजूचा समभुज त्रिकोण असल्यामुळे सर्वप्रथम आपण 9 सेंटीमीटर ए बी सी रेषा काढलेली आहे, 9 सेंटीमीटर हे माप घेऊया आणि बी हे केंद्रबिंदू घेऊन कंस केला। तशाच प्रकारे सी केंद्रबिंदू घेऊन छेदणारा कंस केला। इथे ए बिंदू मिळाला, ए बी सी जोडूया। आकृती सर्व आकृती ही काटेकोर असली पाहिजे। अशा प्रकारे ए बी सी हा समभुज त्रिकोण तयार केलेला आहे। तर यानंतर दोन्ही कोण आपल्याला दुभागायचे आहेत। तर बी वरती कंपासचं टोक ठेवूया, सोयीस्कर त्रिज्येने इथे कंस केला, तेच अंतर कायम ठेवून सी वरती कंस केला। या ठिकाणी आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत, हे पहा या ठिकाणी। बरोबर पॉइंट ठेवायचा तिथे, इथे कंपासचं टोक ठेवून सोयीस्कर त्रिज्येने कंस करायचे आहेत। अशाच प्रकारे शिवरती पण आपला बिंदू मिळालेला आहे या ठिकाणी, हे पहा इकडे। बी मधून लंबरेषा काढायची आहे आणि अशाच प्रकारे सी मधून लंबरेषा काढायची आहे। बरोबर पॉइंट वरून रेषा गेली पाहिजे, त्याच्यामुळे ओ बिंदू मिळालेला आहे। ओ आणि ए मधून लंबरेषा काढायचे अगदी बरोबर। यामुळे या ठिकाणी बिंदू मिळाला आपल्याला यम। आता आपल्याला पी बिंदू मिळवायचा आहे। पी बिंदू मिळवण्यासाठी हा लघुकोन मी ज्या ठिकाणी पॉइंट दाखवतो तिथे एक कंपासचं टोक ठेवून हा लघुकोन आपल्याला दुभागायचा आहे। अशा प्रकारे इथून लंब काढला असता या ठिकाणी आपल्याला बिंदू मिळेल पी। ओ पी आणि एम हे अंतर हे बिंदू आपण मिळवलेले आहेत। आता ओ आणि पीचं अंतर घ्यायचं आहे अगदी तंतोतंत बारकाव्याने, आणि या ठिकाणी या त्रिकोणामध्ये एक अर्ध वर्तुळ काढायचं आहे।
अशा प्रकारे आपण वर्तुळ काढलेला आहे। या ठिकाणी क्यू बिंदू मिळाला आणि इकडे आर बिंदू मिळालेला आहे। पी क्यू आणि आर या बिंदूंवरती आपल्याला पीएम अंतराने वर्तुळ काढायचे आहेत। पी आणि एम अंतर कंपास मध्ये घेतलेला आहे आणि पी हा केंद्रबिंदू घेऊन आपण या ठिकाणी वर्तुळ काढणार आहोत। अशा प्रकारे यानंतर क्यू वरती काढूया। पी आणि क्यू वरती आपण अशा प्रकारे एकमेकांना स्पर्श करणारे व त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करणारे दोन वर्तुळ काढले। आपल्याला आता तिसरा काढायचा आहे। आपण आता क्यू वरती क्यू या बिंदूवरती वर्तुळ काढणार आहोत। अशा प्रकारे 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणामध्ये आपण तीन वर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित केलेले आहेत की त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करतात आणि दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करणारे तीन समान वर्तुळे आपण काढलेले आहेत। तर तुम्हाला हे जर आवडलं असेल तर मोहन सुरेंद्र आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। धन्यवाद।